नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संच चार पॉइंट एक उदाहरण क्रमांक दोन त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की पाया झेड बरोबर सहा सेमी एक्स वाय अधिक झेड बरोबर नऊ सेमी माप कोण एक्स वाय झेड बरोबर पन्नास अंश उदाहरणात आपल्याला त्रिकोणाचा पाया पायालगतचा कोण आणि दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिलेली आहे चला तर मग आपण त्रिकोण एक्स वाय झेड ची रचना करूया सर्वप्रथम सहा सेमी लांबीचा रेषाखंड काढला त्याला आपण वाय आणि झेड नाव दिले सहा सेमी कोणमापकाच्या सहाय्याने बिंदू वाय जवळ पन्नास करणारा किरण काढला त्या किरण वर आता आपल्याला नऊ सेमी अंतरावर बिंदू एम घ्यायचा आहे कंपासच्या मदतीने आपण कंपासमध्ये नऊ सेमी अंतर घेणार आहोत चला तर मग कंपासमध्ये नऊ सेमी अंतर घेतले बिंदू वाय केंद्र मानून रेषाखंड वाय एन वर नऊ सेमी अंतरावर बिंदू एम घेतला त्यानंतर रेषाखंड एम झेड काढला आता आपल्याला रेषाखंड एम झेड दुभागायचा आहे म्हणून कंपासच्या मदतीने झेड केंद्र घेऊन कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतले झेड केंद्र घेऊन रेषाखंड झेड च्या दोन्ही अंगास दोन कंस काढले कंपास मधील अंतर बदलवा न बदलवता बिंदू एम केंद्र घेऊन त्या दोन्ही कंसांना छेदणारे कंस काढले आता माझा हा कंस पूर्णपणे छेदत नाही म्हणून पुन्हा मी तीच कृती केली त्या दोन्ही छेदनबिंदू मधून जाणारी रेषा काढायची आहे मग बघा त्या दोन छेंद जाणारी रेषा काढली ही रेषा रेषाखंड एम ला ज्या छेदते त्याला आपण एक्स नाव देऊया हा दुभाजक रेषाखंड एम झेड चे दोन समान भागात रूपांतर करतो त्यानंतर रेषाखंड एक्झेड काढला बिंदू एक्स हा बिंदू एम व झेड पासून समान अंतरावर आहे त्रिकोण एक्स वाय व वा झेड हा अपेक्षित त्रिकोण आहे त्याचप्रमाणे बिंदू एक्स हा बिंदू एम व झेड पासून समदूर आहे लंबदुभाचकाच्या प्रमेयानुसार आपण ही त्रिकोण रचना केलेली आहे धन्यवाद